धाराशिव निवडणूक विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे. जिल्ह्याच्या सीमांवर वाहनांची काटेकोर तपासणी केली जाते. प्रलोभन दाखवणाऱ्या गोष्टींची वाहतूक होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. विविध ठिकाणी विशेष तपासणी पथक तैनात आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांचं मतदान करण्याचं आवाहन सुद्धा समोर आलेलं आहे. धाराशिव मध्ये उद्या मतदान होणार आहे आणि जो प्रचार आहे तो कालच संपलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अप्रत्यक्षपणे कोणतीही प्रलोभन दाखवता येऊ नये यासाठी तपासणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाराशिव निवडणूक विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे आणि जिल्ह्याच्या सीमांवर वाहनांची काटेकोर तपासणी केली जाते. प्रलोभन दाखवणारी ज्या गोष्टी आहेत त्यांची वाहतूक होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. तपासणी सुद्धा या वाहनांची केली जाते आणि विविध ठिकाणी विशेष तपासणी पथक तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या लोकांना जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ याचं मतदान आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील पूर्ण मतदार, त्याचबरोबर औसा बार्शी या विधानसभा मतदारसंघातील जेवढे मतदार आहेत त्या सर्वांना मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपल्याला अतिशय आपल्या संविधानाने दिलेला अतिशय हा मौलिक असा अधिकार आहे, त्याचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण वापर करावा. त्याचबरोबर मोठ्या संख्येने आपण नवमतदार ज्यांच्या नोंदणी यावर्षी आपण केलेली आहे त्या सर्व नवमतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण त्या दिवशी आपल्या जवळच्या जे मतदान ज्या ठिकाणी आपलं नाव आहे अशा मतदान केंद्रावर जावं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.